त्यावरती सन्माननीय शंकरशेठ साळवी काकडगाल काकीचं काकडगालला शाहेत ते त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील पुढे यावं. तर मॅच देखील आपण सुरू करायचे सामना सन्मान आणि सत्कारमध्ये सुरूच राहतील. मग तर मॅच आपण थांबू नका. त्याच्यानंतर आमचे उपस्थित पाहुणे सन्माननीय अंबेगावचे समाजसेवक उपस्थित आहेत सुखदेव शेठ भाग्यवंत यांचं देखील आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. आमचे वासुदेव सन्माननीय आमचे पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचा हा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सन्माननीय आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर किरण बोराडे बोर नक्कीच किरण बोराडे कुंभारली गावचे समाजसेवक यांचे नक्कीच स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांचं देखील आपण मग शुभ सन्मान करूया. हा शुभ सन्मान करतील आमच्या व्यासपीठावरती त्रिंबक साळवी दादांना विनंती आहे की दादा आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. उपस्थित पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं आपण शुभ सन्मान. आपली महाराष्ट्राची ही संस्कृती आहे परंपरा आहे अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचं सन्मान शुभ सन्मान करणं आणि तोच शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत उपस्थित पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच आदिला सर्वच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे. त्याच्यानंतर उपस्थित आमचे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मोहन पाटील कुंभारली गावचेच आहेत ते देखील या स्पर्धेचे सहायोजक आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आमचे त्रिंबक दादा साळवे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असल्या शुभ सन्मान करावा. उपस्थित सर्वच पाहुण्यांचा आपण मानसन्मान शुभ सन्मान करत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर उपस्थित सन्माननीय आमचे पाहुणे गुरुनाथ मडवी काकडवालचे आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. हा देखील शुभ सन्मान कृष्ण ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असल्या शुभ सन्मान करावा. सर्वांचा आपण शुभ सन्मान करूया जेणेकरून मॅच देखील सुरू आहे. सर्वांची मी नावं घेतोय तर सर्वांना विनंती आहे की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारावा. त्याच्यानंतर उपस्थित अनंत पाटील यांना विनंती आहे की आपण देखील पुढे यावं आपले देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. वाडीचे ते देखील आहेत समाजसेवक. त्याच्यानंतर हरी वाघे यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया विठ्ठलवाडीचे आहेत त्यांना देखील विनंती की आपण देखील पुढे यावं. त्याच्यानंतर आमच्यासोबत उपस्थित मान्यवर हिराजी पवार हे देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान करावा. आणि त्याच्यानंतर भावेश बुधांडे नक्कीच आमच्यासोबत उपस्थित आहे सिंगर आहेत त्यांचं देखील कृष्णा ठाकरे यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान करावे. ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतली त्या त्या मान्यवरांनी नक्कीच सन्माननीय बालाराम म्हात्रे खरडगावचे आहेत त्यांना देखील विनंती करतो की दादा आपण देखील पुढे यावं आपलं देखील शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आपली संस्कृती आहे आज 1 जानेवारी आणि उपस्थित पाहुण्यांचं मानसन्मान शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय अरुणाबाई साडवीस मध्ये चषक सन्माननीय हिराजी पवार काकडवालचे आहेत त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. तर या मान्यवरांनी पुढे आपला मानसन्मान शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचाच आपण शुभ सन्मान करतोय. तर सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचंच हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपण जाऊया मॅचच्या दिशेने जिथे सामना आपल्याला मात्र पाहायला मिळेल. तर उपस्थित सर्वच खेळाडूंचं आणि मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गंधराचं नक्कीच पूजन करून काल देखील गंधराचं पूजन झालंच असेल. काल आपण उद्घाटन सोहळा कम्प्लीट केला आणि आज देखील आपण गंधराचं पूजन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना असा मनाचा मुजरा. कपाई केशरीगंधा मा शिवरायांचं छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. व्हेरी गुड मॉर्निंग. 1 जानेवारी आहे आज आणि 1 जानेवारी म्हटले की नक्कीच आपण आज प्रत्येकाला नक्कीच नवीन वर्ष असं नक्कीच बोलतो नवीन. आणि कृष्णा ठाकरे यांचाच वाढदिवस आहे अशीच नक्कीच आमच्यापर्यंत माहिती आताच नुकताच आली आहे. आणि आयोजक आहेत सर्वच आपल्या आयुष्यातील खास दिवस अर्थातच वाढदिवस आणि त्या वाढदिवस देखील आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेनं मलंगडवाडी विरोधात मी तेलवन कुंभारली क्रिकेट संघ खेळतो आयोजक आहेत आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. टॉसचं मात्र नक्की जिंकला होता मी तेलवन कुंभारली टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करत आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय दरम्यान पहिला आहे
औपद्य विकेटनं पाकफुटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या दरम्यान येतो डीपमध्ये स्लीपर कव्हरला आउटफील्डमध्ये. चेंडूची मात्र फील्ड होईल. दरम्यान शेतनं एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 7 रन 7 धावा स्कोरकार्डवरती. स्पर्धेचा दुसरा दिवस 4 दिवस मात्र आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल आणि एक अप्रतिम असं आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. अंबरनाथ तालुक्यात कुंभार्ली गावात चला चला हो सामने बघायला. विकेट शॅट्रिकसाठी पारितोषिक आलं आहे आमच्या कृष्णा ठाकरे यांच्या माध्यमातून. विकेट शॅट्रिक जर कम्प्लीट केली तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजांसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे आणि विकेट शॅट्रिकसाठी नक्कीच आमचे स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आमच्या विनाशदादा साळवी यांच्या माध्यमातून विकेट शॅट्रिकसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच कुंभार्ले टीमसाठी मात्र ही सुवर्ण संधी आहे. विकेट शॅट्रिक दरम्यान गोलंदाजी करतोय कुंभार्ले क्रिकेट संघ. त्यासाठी नक्कीच पारितोषिक आमच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आमच्या विनाशदादा साळवी अप्रतिम असं व्यक्तिमत्व समाजसेवक आहेत, चांगले उद्योजक आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये एक चांगली भरारी त्यांनी देखील घेतली आहे आणि त्यांच्याच आईच्या नावाने मग तो आपण ही क्रिकेट स्पर्धा त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना आणि एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट बाकुटला जाऊन मात्र दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. इथनं यावेळेस झेल तर ड्रॉप झालाय. मात्र भानूने प्रयत्न तर खूप चांगला केला. प्रयत्नातही परमेश्वर असं म्हटलं जातं. मग तो प्रयत्न मनापासून करणं देखील खूप गरजेचं आहे. दरम्यान सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 8 रन. षटक क्रमांक दरम्यान दुसरा आहे. गोलंदाजीतनं सज्ज होत आहेत. 10 सेकंड ओव्हरमध्ये निखिल बोरीच्या माध्यमातून षटक फेकला जातोय. 5 ओव्हरचे मॅच, पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि दुसरं देखील षटक आपल्याला पाहायला मिळेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या माध्यमातून. प्रेक्षकांची अलोट गर्दी काल देखील मोठ्या संख्येने आपण प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून बघितले आणि आज देखील प्रेक्षकांची मोठ्या संख्येने बघतो आपण दरम्यान उपस्थिती. नक्कीच कालच्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांची नावं तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवू. स्क्रीन समोर खेळलेत मात्र जवळपास खेळाडू उपस्थित नाही आहेत. चुकीचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतो. चुका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ जाईल सीमा पार. नशिबाचा चौकार. आज दादांचा वाढदिवस. आमच्या किरण ठाकरेंचा नक्कीच आज वाढदिवस आहे. कृष्णा ठाकरे माफ करा, त्यांचा मात्र आज वाढदिवस आहे. तो देखील आपण सेलिब्रेट करणारच आहोत आणि चांगलं संगीत आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती 12 धावा आहेत. रोशन संत यांच्या सोबत आज गुणसंख्या लेखक गणेश म्हात्रे आहेत आज समालोचक. यावेळेस ऑन साईडला सुरू होती. विकेट फटकावेत. खेळल्यात मिस टायमिंग झालंय. खेळाडू आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. परतावा लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. उद्घाटन सोहळा होता कालचा पहिला दिवस आणि कालच्या दिवसामध्ये बघतो आपण मोठमोठे मान्यवर नामदार श्री बघतो आपण माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब एक मोठं असं व्यक्तिमत्व काल आपल्यासोबत जॉईन झाले. त्याच्यानंतर सन्माननीय नगरसेवक बदलापूरचे मसूद कुवारी हे देखील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. ते देखील आपल्यासोबत नक्कीच जॉईन होते. त्याच्यानंतर नगरसेवक सन्माननीय राजेंद्र बघतो आपण चव्हाण ते देखील आपल्यासोबत मात्र जॉईन होते. बदलापूरचे आहेत. त्याच्यानंतर माजी सभापती आमचे विलासदादा मात्र चिंचोलीचे हे देखील आपल्यासोबत मात्र उपस्थित होते. सर्वच मान्यवर त्यांच्यासोबत आपण बघतो. सर्व आमचे जे गावकरी आहेत ते देखील आपल्या नक्कीच सोबत जॉईन होते. सर्वांचा जवळ नक्कीच आभार व्यक्त करूया. आमच्या अविनाश दादांवरती असलेला हा प्रेम शून्यात नक्कीच विश्व निर्माण केला. या व्यक्तीनं मेहनत संघर्ष करून मात्र आज एक बघतो आपण चांगल्या ठिकाणी विराजमान आहेत. कारण का संघर्ष तर करावाच लागतो जीवनामध्ये. बाकुडला जाऊन इलपिनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं.
इथनं झेल पकडणं खूप गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये सोपं काहीच नाही मित्रांनो, क्रिकेटमध्ये जास्त तुम्हाला मेहनत करावी लागेल. चेंडू सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, बीट करून सीमापार, अजून एक इथनं इल नशिबाचा चौकार. चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि एक चांगली संकल्पना मैदानाच्या चारी बाजूने बघतो आपण. चांगलं असं वातावरण, उत्कृष्ट अशी मंडपाची देखील व्यवस्था केली आहे. सर्वांनाच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बसण्याची चांगली व्यवस्था, दोन स्क्रीन आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अजून एक चांगला असा फटका, मात्र या दरम्यानचा फटका तर मी इथं म्हणेल फसला होता. चूक झाली आहे इथनं खेळाडूच्या माध्यमातून, फ्लॅटेड फटका येतोय आणि चेंडू मात्र सरळ जाईल सीमापार. हा इथनं येतो षटकार. क्या बात आहे, चांगलं संगीत. आज अग्रिकोळी समाज मात्र कुठेच मागे नाही आहे. प्रत्येकी ठिकाणी तुम्हाला मात्र आपल्या अग्रिकोळी समाजाचा माणूस दिसेलच. प्रत्येकी तुम्ही क्षेत्रात जा. ओव्हर द विकेटनं बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थोडी शपील आपल्याला पाहायला मिळते. मध्ये चेंडवाने बाटचा अजिबात संपर्क येत नाही आहे. दरम्यानच्या मात्र दोन ओव्हर इथनं कम्प्लीट झाल्या आहेत. सर्कल पाबंदीच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र संपला आहे आणि एकूण दोन षटकांच्या अखेरी संघाच्या एकूण धावसंख्या आपल्याला 11 सरासरीने 22 धावसंख्या. सन्मानी आमचे मिलिंददादा मडवी यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. उसाटणे गावचे आहेत, त्यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वेळ नक्कीच आपल्यासाठी 25 मिनटं असतील ना, याची देखील आपण मात्र नोंद घ्यावी. वेळेवरती सगळ्या गोष्टी जर झाल्या तर नक्कीच मित्र म्हणेलला सगळ्याच गोष्टी कम्फर्टेबल होत असतात. मात्र वेळ दरम्यान तुम्ही जास्त खर्च करायचं नाही आहे. 11 सरासरीने 22 धावा स्कोरकार्डवरती. दोन्हीही टीमचे नक्कीच होम ग्राउंड आहेत, दोन्हीही टीम इथेच खेळतात. मात्र त्याच्यानंतर कदाचित दोन्हीही टीम आमनेसामने देखील आल्या असतील. कदाचित दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत, म्हणजे एक चांगला सामना आपल्याला, चांगला क्रिकेट पाहायला मिळेल या मॅचमध्ये. दुसरी मॅच प्लीज मैदानाच्या आतमध्ये कोणीही बसू नका. आमचा जो व्हाईट पडदा आहे इकडच्या आमचे प्रेक्षक या बाजूने. मित्रांनो स्क्रीनच्या इकडे बघा, दादा जरा सांगायचं आपण त्यांना प्लीज आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये कोणीही बसू नका, सहकार्य करावं. स्पर्धा आपलीच आहे मित्रांनो, आपल्यासाठी मात्र स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि प्रेक्षक या स्पर्धेचा प्रमुख घटक आहे. तुम्हाला फक्त आम्ही विनंती आणि सूचना करतोय, आमचा कुठल्या प्रकारचा आदेश नाही आहे. नम्रतेची विनंती, प्लीज सर्वांनी पडद्याच्या बाहेर जा, सर्वांनी प्लीज प्लीज. हा जोडून विनंती आहे सर्वांना की आपण कोणीही थांबू नका तिकडे. सन्माननीय आमचे विजय काटवले कुंभारले गावचे आहेत, त्यांचा देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावा, आपलं देखील या मात्र स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे. स्वर्गीय अरुणाबाई साळवी स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतो. आज 2020 सुरू झालाय, यावेळेचा फटका हवेत खेळल्यात, मिशनामिंग झालाय, खेळाडू आहेत, जज करतायत आणि इथनं जजमेंट खूप चांगलं, चांगला जेल मात्र फिनिश केला आहे. परतावा लागेल फलंदाजाला, विकेट चे पतन खेळाडू बाद. अंबरनाथ तालुक्यात कुंभारली गावात चला चला हो सामने बघायला, स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज आईला, दरम्यान बघा विकेटच्या हॅट्रिकसाठी आमच्या अविनाश दादा साळवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी कुंभारली टीमला खास करून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. बालाजी ग्रुप यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा आपण बघतो दरम्यान पारितोषिक प्रत्येकी ठिकाणी आणि प्रत्येकी वेस मात्र लावले जातात, जेणेकरून खेळाडूंना मात्र एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे आणि मोठं पारितोषिक मात्र बघूया. दरम्यान बनुदास देखील या स्पर्धेचा एक प्रमुख घटक आहे, चांगली मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली आहे. मात्र आज चांगला खेळ करेल का भानुदास ओव्हर द विकेट. या दरम्यान ऑफड्राच्या माध्यमातून फटका तर खेळलेत, खेळाडू आहेत, चेंडूवरती वेगाने जातील, उचलतील, फेकतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मग त्या दरम्यान नकार देत असताना
यावेळेस इथनं सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एकने जाते पुढं. एकूण संघाची धावसंख्या झाली आहे 23. 23 स्कोर कार्डमध्ये षटक क्रमांक दरम्यान प्रगतीपथावरती आपल्याला इथनं पाहायला मिळतो आहे. तिसरं बनुदास साळवीच्या माध्यमातून षटक फेकलं जातोय ओव्हर द विकेटनं. पुढचा बॉल यावेळी चुकीचा चेंडू फुल टॉस ऑनसाईडला चेंडू मात्र सरळ स्विंग केलाय आणि धावा देखील नक्कीच चांगला मिळतील. चांगल्या प्रकारची बॅटिंग चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती प्रति नक्की सल्ला होत असताना बिगीर षटकार मल्लंगड पट्टी कुंभारली गावात क्रिकेटचे सामने थाटामटात चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमाण जेव्हा आपण आपल्या घरच्या मैदानावरती खेळतो त्याचा बेनिफिट नक्कीच मात्र येत नाही दरम्यान होत असताना. दरम्यान येतनं सिंगल धाव मिळेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एकने जाते पुढे 30 स्कोर कार्डवरती 5 ओव्हरची मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना आकर्षक अशा तुम्हाला मात्र ट्रॉफ्याज पाहायला मिळतील आमच्या व्यासपीठासमोर एक वेगळी संकल्पना. त्याच्यानंतर नक्कीच आपण बघतोय दरम्यान एक आकर्षक अशी TVS स्पोर्ट्स बाईक तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. आकर्षण आहे दरम्यान या स्पर्धेचं मालिकावीरसाठी नक्कीच हा पारितोषिक ओपद विकेटनं बाकफुटला जाऊन दरम्यान खेळण्याचा प्रयत्न अंपायरचा इशारा लाईन मात्र चुकीची खराब चेंडू स्वेअर आणि अवंत धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून एकने जाईल पुढे 31 स्कोर कार्डमध्ये षटक क्रमांक 3. या पुढची मॅच दोन्ही टीमने नक्कीच मात्र सज्ज राहायचं आहे. जनुमान क्रिकेट संघ पाली विरुद्धात विठ्ठलवाडी या संघ नक्कीच उतरणार आहे मैदानाच्या आतमध्ये तिसरी मॅच आजच्या दिवसातील. तर दोन्हीही टीमने नक्कीच सज्ज राहायचं आहे. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाल्या संघ दरम्यान विजय स्पोर्ट्स गंधारी अतिशचा नक्कीच गंधारी संघ कालच्या दिवसामध्ये नक्कीच क्वालिफाय झाला आहे. सुपर 4 नक्कीच तो संघ दाखल झाला आहे. मग कदाचित ती आज सेमीफायनल असू शकेल. आयोजकांनी मात्र आम्हाला सूचना देखील केल्या इव्हिनिंगला नक्कीच तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. रनवेमध्ये प्रॉब्लेम डेड बॉल संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती यावेळेस 31 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. षटकातील अजूनही काही मत जुनूचा काही शिल्लक आहे. 1-2 शेवटचा बॉल स्पर्धेचा असा दुसरा दिवस 1 जानेवारी. ओव्हर द विकेटनं भानुदास साळवी पुढचा बॉल यावेळेस वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाईडला चेंडूने बाटचा अजिबात कोणताही संपर्क येत नाही आहे. 3 षटकांचा मात्र खेळ झाला कम्प्लीट आणि 3 षटकांच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 31. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची बॅटिंग मिळतं म्हणेल यावेळेस श्री मलंगड वाडी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आपल्याला चांगला क्रिकेट खेळ आहेत कारण का 3 ओव्हरमध्ये 31 अजूनही 2 षटकांचा मात्र खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू पहिल्या डावामध्ये फेकायचे अजूनही बाकी आहेत. बघूया येणाऱ्या 12 बॉलमध्ये कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारची मात्र इथनं बॅटिंग केली जाईल आणि कशा प्रकारे इथनं गोलंदाजी केली जाईल या पहिल्या डावामध्ये. थोडासा वेळ आपल्याकडे आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं सुरेख संगीत ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून. एकूण 3 षटकांचा मात्र खेळ संपलाय. आमचे डिग्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर येत आहे. सामना मात्र पुण्याचा सुरू होतो. जास्त वेळ आपण ना खर्च करू नका प्लीज. नम्रतेची विनंती आपण जास्त मात्र वेळ घ्यायचा नाहीये. एकूण 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 31. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून शैलेश भोईर आणि त्यांच्या नक्कीच ऑफिशियल कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत. नक्कीच विठ्ठलवाडीच्या बखोत्ताबाने दरम्यान सरपंच आहेत सन्माननीय बालूजी वागे
नक्कीच मान्यवरांचं शुभ आगमन झालं आहे. सरपंच साहेब आहेत आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक सरचे स्वागत आहे. गावाची जबाबदारी गावाचं नक्कीच बघतो आपण. प्रथम नागरिक अर्थातच सरपंच असं म्हटलं जातं आणि त्याच सरपंचांचं आपल्या व्यासपीठावरती शुभ आगमन. सन्माननीय बालूचे वगे साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस बघतो आपण परतावा लागेल फलंदाजाला. चांगल्या प्रकारची आपल्याला मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान इथनं चांगलं क्रिकेट. 3 ओव्हरमध्ये 31 धावा होत्या. 14 षटकाला मात्र सुरुवात झाली. परतावा लागेल खेळाडूला. विकेटचं बदन फलंदाज बाद. आयोजनात किरण पाटीलचा सपोर्ट आहे तो लाखो मुलाचा. तर खेळाडूमध्ये या दरम्यान बाद झालाय. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारचा आपल्याला नक्कीच या दरम्यान क्रिकेट पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी स्पर्धा आज स्पर्धेचा. दरम्यान दुसरा दिवस आहे आणि या दरम्यान गोलंदाज बघतो इथनं अतिश आहेत. अतिश दाबनेच्या माध्यमातून गोलंदाजी. नाही तिथे हॅट्रिकसाठी तर पारितोषिक आहे. बघ्या हॅट्रिकपर्यंत पोहोचतोय का. पारितोषिक मात्र खूप सारे आहे. बालाजी ग्रुपच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक. आमच्या स्पर्धेचे आयोजक अविनाश दादा साळवे यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा पारितोषिक आहे. ओव्हर द विकेट नेमा दरम्यान मात्र फटका तर चांगले खेळले. चेंडू जाईल या दरम्यान शॉर्ट पॉईंटच्या दिशेनं. दरम्यानचे इथनं सिंगल तर मिळते आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाईल पुढे. दरम्यानच्या 32 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक दरम्यान 3 प्रगतीपथावरती चांगल्या प्रकारचा दरम्यान यावेळेस सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा बघतो आपण सलगाचा दुसरा दिवस. काल देखील आपण चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून बघितलं आणि आज देखील चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळत पूलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला भेटलं आपल्याला. चेंडूवरती वेगाने आले आणि चेंडू देखील तिथे मात्र अडवला जातो. सीमा रक्षक असतात ते मात्र सातत्याने खूप सारी मेहनत घेत असतात चेंडू अडवण्यासाठी. आणि दरम्यानचं क्षेत्रक्षण देखील चांगलं झालं आहे. यावेळेच्या अजून या 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली. स्कोर कार्डवरती 36 36 धावा स्कोर कार्डवरती. हॅलो. यावेळेस तर मात्र फटका फसला आणि दरम्यान परतावा लागेल खेळाडूला. चांगल्या प्रकारच्या दरम्यान मी तर म्हणेल गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारची आपल्याला वापसी पाहायला मिळते. फलंदाज बाद. हॅलो हॅलो. शिक 39 धावा आहेत स्कोर कार्डवरती आणि इथनं मात्र आता खेळाडू तर बाद झाला आहे. चांगल्या प्रकारची आपल्याला मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. सामन्यामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न आहे आणि चांगलं क्रिकेट इथं आपल्याला पाहायला मिळतो. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. एक चांगली अशी स्पर्धा. मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षकांच्या आपण बघतो ऑलआउट अशी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकी ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्ग बसून ही स्पर्धा एन्जॉय करतोय. मी चांगल्या प्रकारचा नक्कीच्या दरम्यान आपला क्रिकेट आणि खेळ देखील पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारी बाजूने कटआउट त्याच्यावरती आमच्या मान्यवरांचे नक्कीच आकर्षक असे फोटोज देखील पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना. ओव्हर द विकेटनं यावेळेचा चेंडू वेगवान. मध्या दरम्यान चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही आहे. विकेट देखील बघितली तर फाटा विकेट आहे आणि त्या विकेटवरती छाप सोडतोय गोलंदाज देखील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जेव्हा जेव्हा जिथे आपला सराव असतो तिथे आपण खेळतो तेव्हा तेव्हा त्या गोष्टीचा बेनिफिट त्या गोष्टीचा फायदा होत असतो आणि इथनं कदाचित दोन्हीही टीमला फायदा तर होईल. मात्र बघूया पहिल्या डावामध्ये धावा किती मात्र इथनं बनवल्या जात आहेत. या दरम्यान या पहिल्या इनिंगमध्ये ओव्हर द विकेटने इनफील्डच्या वरून खेळलेत. फटका तर चांगला आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत मात्र दूरवरनं खेळाडू जातील. यावेळेस स्लीपर कव्हरच्या दिशेनं. चला खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचं नाहीये.
थोडं सहकार्य करा मित्रांनो. तर बघा, ह्या पुढील सामना असेल पाली विपक्ष विठ्ठलवाडी. तर या दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करेल की आपण टी शर्ट कॅरी करायचे आहेत. एकूण 36 धावा आहेत स्कोरकार्डवरती, 36. त्यापुढच्या दोन्ही टीम गणेशने जसे मत अलाउन्समेंट केली आहे, दोन्ही टीमने सज्ज राहायचे जेणेकरून टी शर्ट आपल्या आमच्याकडनं घेऊन जायचे आहेत. आणि इनिंग ब्रेकमध्ये लगेच मात्र टॉस देखील केले जाईल. जयनुमान क्रिकेट संघ पाली विरुद्ध विठ्ठलवाडी असे मात्र आपल्याला दरम्यान मॅच पाहायला मिळेल. तर दोन्हीही टीमने मात्र सज्ज राहायचं आहे. चला शेवटचा अंतिम षट आहे की जास्त वेळ घेऊ नका, सामना आपण लगेच सुरू करूया प्लीज. नितलस गावशे बोलनात सांगले यांचं देखील शुभागमन झालं आहे, त्यांचं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सर्वच मान्यवरांचं पाहुण्यांचं या मात्र स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मोठ्या संख्येने बघतो आपल्या व्यासपीठावरती मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बिंदास पावशांच्या माध्यमातून पारितोषिक आला आहे. प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. कृष्णा ठाकरे यांच्या देखील माध्यमातून पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी दरम्यान 500 रुपयाचं पारितोषिक. खूप सारे पारितोषिक आपण बघतोय दरम्यान. अमित इलेव्हन कुंभारले हा संघ खेळतोय आणि पारितोषिक देखील पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस चेंडूने बॅटचा अजिबात कोणताही संपर्क येत नाहीये. डॉट चेंडू संघाची धावसंख्या थांबली आहे 37 धावा आहे स्कोर कार्डवरती. षटक यावेळेस शेवटच्या प्रगतीपथावरती ओमकारच्या माध्यमातून ओव्हर द विकेट पुढचा बॉल. अजून एक चांगला चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क येत नाहीये. सातत्याने बघतो आपण इथनं गोलंदाजी केली जाते, वेग देखील आहे, स्विंग देखील आहे, हातावरती नियंत्रण तेवढं चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेपआउट फलंदाज होत आहेत मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. त्याचं कारण चेंडू ऑफब्रेकच्या माध्यमातून आतमधी, लेग ब्रेकच्या माध्यमातून बाहेर. यावेळेस मात्र फुल टॉस आहे, समोर ऑनरच्या माध्यमातून खेळले, सिंगल तर झाली आहे कम्प्लीट. एकच धाव इथनं मात्र मिळेल, 39 धावा स्कोरकार्डवरती. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत दरम्यान बघतो आपण या पहिल्या इनिंगचे. दोन्हीही टीमने सज्ज राहायचं आहे. जयनुमान क्रिकेट संघ पाली विरुद्ध विठ्ठलवाडी सज्ज राहावं जेणेकरून आजच्या दिवसातील आपल्याला ती तिसरी मॅच पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने या दरम्यान पुण्यात ऑनरच्या माध्यमातून फटका चांगले केले. स्क्रीन समोर खेळाडू प्रयत्न करतील, चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेने जाईल, सरळ सीमा पार सौकार. त्यांना निवडून आला, विजयी झाला, विरोधकांचा पराभव केला. नेता हा आमचा दमदार झाला, महेंद्र थोरगे आमदार. नेता हा आमचा दमदार झाला, महेंद्र थोरगे आमदार. एकूण संघाची धावसंख्या 4 ने जाईल पुढे 42 धावा स्कोरकार्डवरती. षटक दरम्यान बघतो आपण इथं शेवटचा आहे. ओव्हर द विकेटने या दरम्यान फटका, तर खेळ असं होतं यावेळेस ऑन साईडला जेल तर ड्रॉप झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही खेळाडू बघतो आपण एका साईडला आणि एका खेळाडूला मात्र परतावा लागेल शेवटच्या बॉलवरती. या दरम्यान एक धाव तर आली आहे मात्र दुसरी धाव घेता घेता फलंदाज या दरम्यान बाद झाले आहेत. आणि एकूण संघाची धावसंख्या झाली बघतो आपण इथनं 43 आणि 44 टार्गेट या मॅचमध्ये. 6 खेळाडू देखील बाद झाले दरम्यान पहिल्या इनिंगमध्ये. तर एक चांगला बघतो आपण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण सज्ज राहायचं आहे टॉससाठी, लवकरात लवकर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तिथे मात्र टॉस केला जाईल. जयनुमान क्रिकेट संघ पाली विरुद्ध विठ्ठलवाडी अशी या पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरी मॅच ती असणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचं प्लीज. स्वर्गीय अरुणबाई साळवी चषक ठेवलाय कुंभार्ली गावत,
स्वर्गीय अरुणबाई साळवी चषक ठेवलाय कुंभाली गावत भारी योगदान लाभलं त्रिंबक शेठ साळवी दादांच्या नावत 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 कुंभारली गावाला नव वर्षाच्या या नव्याने स्वागत आला सामने क्रिकेटचे भरविले कुंभारली गावाला मजा ही घेऊ रंगुणी जाऊया खेळाच्या डावत मजा ही घेऊ रंगुणी जाऊया खेळाच्या डावत भारी योगदान लाभलं त्रिंबक शेठ साळवी दादांच्या नावत भारी योगदान लाभलं त्रिंबक शेठ साळवी दादांच्या नावत भारी योगदान लाभलं त्रिंबक शेठ साळवी. तर आपण टॉस मात्र करूया पुढच्या मॅचचा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की लवकरात लवकर रिपोर्ट करायचे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी मात्र टॉस होणं गरजेचं आहे. तर चला दोन्हीही टीमने लवकरात लवकर मात्र टॉससाठी यायचं. प्लीज फास्ट, वेळ घेऊ नका, टॉससाठी या. तर दोन्ही टीमचे नक्कीच कॅप्टन देखील आले आहेत. सन्माननीय आमचे मिलिंद मडवी यांना विनंती आहे उसाटणे गावच्या. नक्कीच आपण यायचं टॉससाठी. टॉस मात्र आपण करतोय दरम्यान. तर विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्ट करायचे प्लीज. लवकरात लवकर टॉससाठी मध्ये रिपोर्ट करायचं सहकार. जास्त मात्र वेळ घेऊ नका प्लीज. विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचे प्लीज. विकेटवरती कोणीही सराव करायचा नाहीये. सहकार्य करा, विकेटवरती कोणीही सराव करू नका प्लीज. विठ्ठलवाडी टीमच्या कॅप्टनला शेवटचा अंतिम यावेळेस इथनं कौल केला जातोय. लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस मात्र करतो आमच्या मान्यवरांच्या शुभा असते. आमच्या मिलिंद आमच्यासोबत जॉईंड आहेत. दादांच्या शुभा असते. छापा असा कौल आहे आणि बघूया काटा येतोय. टॉस मात्र नक्कीच विठ्ठलवाडी टीमच्या कॅप्टनने नक्कीच जिंकला. तर शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. टॉस जिंकलाय मित्र, यायचं समोर. टॉस तर जिंकलाय, 5 ओव्हरची मॅच आहे. समोर देखील एक चांगला संघ आहे. काय असेल डिसिजन क्षेत्रक्षण? नक्की क्षेत्रक्षण तुम्ही करणार आहात. मात्र क्षेत्रक्षण करण्यामागचं काय कारण? कारण का बघतो आता आपण दुपारचा नक्कीच होणार आहे. कारण का 12 नंतरची मॅच मात्र कम्प्लीट होईल. याच्या मागचं काय कारण काय सांगशील? आम्हाला चेस करायला आवडेल. अच्छा, चेसिंग करायला तुम्हाला मात्र आवडेल. तुमच्याकडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे. तर आज मात्र कुठले कुठले असे नक्कीच खेळाडू असतील की ते चांगले बॅटिंग करतील आणि चांगले नक्कीच बॅटिंग करतात या सीझनमध्ये, असे कोणते खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत? ना, 2-3 बॅटर आहेत. एक लेफ्टी आहे सागर वागे म्हणून, मी आहे, माझा भाऊ आहे मोठा, हे नक्की मात्र बॅटिंग करतात. काय सांगशील आयोजनाविषयी? आपण बघतो आमचे अविनाश यादव सालवेच्या माध्यमातून, भानू देखील आहेत बंधू, सर्वांच्या माध्यमातून एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन, एक मोठं व्यासपीठ नक्कीच या विभागातून जे संघ आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी मोठ्या व्यासपीठाच्या माध्यमातून, कसं वाटलं आयोजन, काय सांगशील? आयोजन मात्र खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल भानुदास सालवे यांचं खूप आभार मानतो. जास्त विजयासाठी शुभेच्छा. टॉस मी तर तुझ्या नक्कीच तुझ्यासाठी खूप महत्वाचा होता काय मॅचचा, जेणेकरून बघतो आपण दुपार आता नक्की दुपारनंतर तुमची मॅच लागणार आहे. टॉस जर तू जिंकला असतास तर तू काय डिसिजन घेतलं असतं? मी क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मध्ये बॅटिंग करायची आहे, काय हरकत नाहीये. बॅटिंग करत असताना किती धावपर्यंत असं तुमचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये एक 65 ते 70 टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही.
नक्कीच 65-70 धावा गरजेचाच आहेत. कसं वाटलं आयोजन? एक चांगली अशी संकल्पना आपण स्पर्धेचा बघतो दुसरा दिवस आणि चांगलं आयोजन तर आपल्याला पाहायला मिळतो. कसं आयोजन? खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे संधी भेटली याचं आभार मानतो. सुमजा तुम्हाला देखील विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. डीजे मास्टरला हात जोडून विनंती आहे की आपण माईकची नक्की सेटिंग घ्या, सेटिंग जराशी करावी जेणेकरून जेव्हा आम्ही ओपनिंग घेतो तेव्हा मात्र खेळाडू नक्की काय बोलतोय ते प्रेक्षकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नंबर देशी विनंती की आपण माईकची सेटिंग करावी. हो तो कमेंट बॉक्स आपण ऐकूया सोनू भांगरेला. तर थँक्यू, थँक्यू सो मच राहुल. तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल दमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेल जे प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात, या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करेल. व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. आणि मी माझी सुरुवात करतो तमाश क्रमांक या ठिकाणी आजच्या दिवसातील स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसरा मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. मलंगवाडी विपक्ष कुंभार्ली असा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तर निश्चित या ठिकाणी मॅच क्रमांक आपण पाहतोय मलंगवाडी विपक्ष कुंभार्ली हा दुसरा मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. तर मलंगवाडी टीमनं 5 ओव्हरमध्ये इथे 43 धावा बनवल्यात, 6 गडी गमावत. तर 44 धावेचं लक्ष घेऊन मैदानावरती जोडी उतरवली होती. पहिला फलंदाज बाद झालाय ओव्हर द विकेट. इथे हा बॉल इथे आडबा बाटना खेळायचा होतो. नवीन फलंदाज मैदानावरती आले तर ओमकार आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंगवरती निखिल भोईर तुम्हाला पाहायला मिळतील. तर निश्चितच या ठिकाणी या स्पर्धेचे लाडके आयोजक अविनाश दादा साळवी यांच्याकडनं चौकार हॅट्रिक आणि षडकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल, 5000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर नंतर कृष्णा ठाकरे यांच्याकडनं षडकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज ओव्हर द विकेट. हा चेंडू इथे हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक येत आहे, जज करतील, जजमेंट व्यवस्थित, झेल कॅरी केली जाईल, अप्रतिम झेल कॅरी केली जाते. आणि अजून एक धक्का लागतोय इथे कुंभार्ली टीमला, फलंदाज बाद. तर खूप चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी केली की क्षेत्ररक्षक होते चेतनच्या माध्यमातून सुरेख झेल कॅरी केली. बघा असे झेल पकडणं आपण नेहमीच पाहतो खूप कठीण असतं आणि त्यासाठी जजमेंट असं खूप गरजेचं असतं. एकच नजर ठेवली होती फक्त चेंडूवरती, स्वतःचा बॉडी बॅलन्स देखील आवरला आणि या ठिकाणी निश्चितच एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक विकेटचं पतन, निखिल देखील बाद झालाय. दुसऱ्या क्रमांकाचा धक्का लागतोय कुंभार्ली टीमला, सुरेश पाटील यांच्याकडनं. बघा निश्चितच 200 रुपयाचं कॅश प्राईज आलं गेलं आहे. खूप चांगली झेल त्या ठिकाणी पकडली गेली आहे. तर षटकार हॅट्रिकसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचे कॅश प्राईज देतात सन्माननीय बिंदाजी पावशे यांच्याकडनं. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज असेल. ओमकारसाठी प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज असेल. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. कुंभार्ली टीमवरती होम ग्राउंडवरती खेळतोय, स्वतःच्याच मैदानावरती खेळतोय. यजमान संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याला फाईट करतोय इथे मलंगवाडी टीम. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हा चेंडू इथे ऑफस्टीमवरती ठेवला जातोय. खूप चांगली लाईन पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये वापर केला अजयचा आणि अजयने मात्र इम्प्रेस केलं आपण पाहू शकता. अवघे इथे बॉल फेकले गेलेत, तर जबरजबल 5 बॉल फेकले गेलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे, 2 गडी देखील बाद केलेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथे. बघा सुरुवात दमदार केली आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय, जसं प्रभावित करतोय गोलंदाज अजय ओव्हर द विकेट. हा चेंडू यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल केली जाते. यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद. रायगड जिल्ह्यामध्ये लगातार मैदानावरती विकेटचा सिलसिला काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं
पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला जातोय, तो म्हणजेच कुंभार्ली टीमला मलंगवाडी यांच्याकडनं. कारण निश्चित तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये अजयचा वापर केला, अजयनं 3 गडी बाद केले, फक्त आणि फक्त एकच धाव कस केली, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली पावरप्लेच्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय या दोन टीम मध्ये. एकाच विभागातील दोन तुल्यवान संघ तुम्हाला पाहायला मिळते, मात्र प्रथम पाला फलंदाजी केली मलंगवाडी टीमनं, 43 धावा बनवल्या, 44 धावेचं लक्ष ठेवलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना इथे सुरुवात खराब झाली आहे, सुरुवात निराशजनक झाली आहे मी म्हणेन ना कुंभार्ली या टीमची. प्रति ओव्हरमागे 8.80 सरासरी गाठायची आहे, 8.80 सरासरी प्रति ओव्हरमागे गाठायची आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी गमावलेत आणि फक्त फलकावरती एकच धाव तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे कुंभार्ली टीमची. नवीन फलंदाज भाडूदास साळवी, गोलंदाज सागर, सागरचा वापर केला जाईल पिटूच्या षटकामध्ये. पिपन आणि पिटू असे दोन पावर प्लेचे षटक असतील, तर पहिल्या षटकामध्ये एकच तर अभिनयदादा साळवी यांच्याकडनं बघा. निश्चितच भानुदास साळवी याच्यासाठी प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. संपूर्ण संघासाठी, प्रत्येकी खेळाडूसाठी जो कोणी षटकार ठोकेल त्याला लाडके आयोजक या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार अभिनयदादा साळवी याच्याकडनं प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. सायकेटपती फलंदाज प्रमोद, प्रमोद पाहायला मिळतील गोलंदाज सज्ज होतोय पिटूचं षटक घेऊन ओव्हर द विकेट ना. सागरचा वापर केलाय, पहिलाच बॉल फुलटा चेंडू होता, इथे कीपर बीट झालेत, जबर जबर चेंडू इथे आला होता हातामध्ये, मात्र हाताला चाटून जातोय. लॉकशॉप बाउंड्रीच्या दिशेने जबर जबर गेला होता, माफ करा फाइनलीच्या दिशेने गेला होता जबर जबर या बॉलवरती मोठ्या फटक्या यायला हवा होता. मात्र थोडासा गती, थोडीशी गती या बॉलवरती जास्त पाहायला मिळेल, त्यामुळे संपर्क तेवढा चांगला आला नाही आहे. तरी देखील बाईकच्या स्वरूपाने इथे दोन धाबा मिळत आहेत, धावसंख्या दोनने पुढे सरकेल, 3 धाबा धावफलकावरती. प्रमोद आपण पाहतोय सायकंडपती असेल, मोठे फटक्यांची अपेक्षा असेल कारण सुरुवातीचे 3 फलंदाज इथे बाद झालेत. नॉन सायकंडपती भानुदास साळवी ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, इथे मात्र फायदा उचलत नाहीये, फटका फसतोय आणि इथे अजून एक झेल कॅरी केली जाईल, अजून एक विकेट कॅरी केलं जाईल. इथनं मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती जाईल कुंभार्ली संघ, कारण कुंभार्ली टीमला लागणारा या ओव्हरमध्ये 14 धक्का. इथे अजून एक फलंदाज बाद झालाय बघा, सागरला देखील यश मिळते, सागरला देखील सफलता मिळते, प्रमोद देखील बाद झाला. प्रत्येकी फलंदाज मैदानावरती क्रिजवरती जातोय, लगेच माघारी परततोय, इथे टिकत नाही या क्रिजवरती, निश्चित थांबत नाही या, आपल्या टीमसाठी धाबा बनत नाही या. मग आता इथून कोण या कुंभार्ली टीमसाठी धाबा बनवेल, कोण मैदानावरती इथे साझेदारी बनवेल, कोण पार्टनरशिप करेल, नवीन जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आता भानुदास साळवी आणि त्यानंतरचा फलंदाज येतोय अविनाश, नॉन सेकंडमध्ये असेल, इथून तुम्हाला पार्टनरशिप घडवावी लागेल कारण 4 फलंदाज आता बाद झालेत कुंभार्ली टीमचे. ओव्हर द विकेट भानुदाससाठी चेंडू ब्लॉकलमध्ये फेकला जातोय, पुन्हा एकदा चेंडू अँड बॅटचा संपर्क नाही घ्या, अजून एक सुरेख चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. काय सुरेख गोलंदाजी केली जाते, पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं अजयनं, फक्त एकच धाव खर्च केली, 3 गडी देखील बाद केले आणि या ओव्हरमध्ये देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुरुवात केली आहे सागरनं, 1 गडी बाद केलाय आणि आतापर्यंत धावा जवळजवळ खर्च केल्यात, एकच धाव खर्च केली आहे. ओव्हर फुट ऑफ बॉल होता, ऑन साईडला खेळून करता शतकक्षक येतील वेगानं, एक धाव कम्प्लीट, लॉंग ऑनचा शतकक्षक आले, उचलणार फेकणार, तोपर्यंत मिळतील फक्त 2 धावा, 2 धाव फलक पुढे सरतील, फलकाबाजी टोटल संत वाहते इंद्रायणी, फक्त आणि फक्त 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. जेव्हा आपण रोशन नेहमीच पाहत असतो पॉवर प्ले सुरू असतं तेव्हा आपण नेहमीच फलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके पाहतो, मग या मॅचमध्ये आपण पाहतो इथे मोठे फटके येत नाही आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त गोलंदाज वर्चस्व गाजत आहेत,
ओव्हर द विकेट. मानुजासाठी चेंडू ऑफ साइड ला खेळता कवचच्या दिशेनं शॉट मिड ऑफ मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच धाव कंप्लीट केली अप्रतिम क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मलंगबाडी या टीमकडनं. स्कोर कार्डमध्ये एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेला 6 धावा धाव फलकावरती. गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये देखील ॲज अ कॉमेंटेटर आमचे रोशन संते तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट सायकलपती अविनाश मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. ओव्हर द विकेट अविनाशसाठी चेंडू फटका फसतोय जबर जबर कॉटन बॉल चान्स. अजिबात नकारत नाही आहे. मैदानावरती खेळ सुरू झालाय. तू चल मैं आया असं समीकरण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अजून एक धक्का लागतोय कुंभार्ली या टीमला आणि यश मिळतंय या ओव्हरमध्ये देखील दुसरं यश मिळतंय सागर या गोलंदाजाला. फलंदाज बाद मल्लंगडपट्टी तर कुंभार्ली गावात क्रिकेटचे सामने थाटामटात. त्याच दरम्यान आमचे सन्माननीय मिलिंदजी म्हात्रे यांना विनंती करेल आपण आला असाल तर यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला कालच्या दिवसापासून भेट देत आहेत कारण या स्पर्धेवरती निश्चित त्यांचं प्रेम आहे. हे प्रेम आहे आमच्या अभिनयदादावरती, हे प्रेम आहे आमच्या भानुदादा साळबे यांच्यावरती. त्याच्याच माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा भरवली गेली आहे. स्वर्गीय अरुणाबाई साळवी चषक 2019-20 हे पर्व तुम्ही पाहतात. हे भव्य दिव्य देखणं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेर गुलाबी वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तेवढे चांगले सामने देखील या मैदानावरती रंगत आहेत. दुसरा मॅच आपण पाहतोय मलंगवाडी विपक्ष कुंभार्ली याच्यामध्ये हा बिगपाट मॅच आहे. तर 2 ओव्हरचा केस समाप्त झाला. पॉवर प्ले आता समाप्त झाला आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आणि दुसऱ्या षटकामध्ये एकूण धाबा आल्या. आपण पाहतोय 5 धाबा आल्या. तर टोटल स्कोर कार्डवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धाबा येत आहेत. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये अजय तिसऱ्या ओव्हरमध्ये दिशा देतात. फक्त जे चेंडूला या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळतात. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आले. फक्त एकच धाव. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. आतिश येतात नवीन फलंदाज मैदानावरती. खातं ओपन केलं 1 या धावसंख्येनं. स्कोर कार्डपैकी धावसंख्या 7 धावा. 7 धावा फलकावरती लगावल्या जातील. इथे थोडासा बॅकफुटवरती मिळणार कुंभार्ली संघ. फ्रंटफुटवरती यावं लागेल. हा चेंडू टॅप केला जातो. चेंडूला ऑनसाईडला खेळतायत क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कम्प्लीट 2-2 मे. शेवटच्या मुवमेंटला नकार दिला गेला. एक धाव मिळेल. स्कोर कार्डपैकी धावसंख्या 8 धावा. विजयासाठी अजूनही मी म्हणेन जबरजबल 36 धावेची गरज आहे. इथून तुम्हाला 36 धावा अजून बनवायच्या आहेत. इथून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल या ओव्हरमध्ये. आता तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. आता इथे विकेट देखील खूप महत्त्वाची असतील. विकेटवरती राहणं टिकणं खूप गरजेचं. ओव्हर द विकेट आधीसाठी चेंडू फक्त दिशा देत आहेत. पॉईंटच्या दिशेला खेळतात. कव्हरच्या दिशेला एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते. सिंगल डबलच्या माध्यमातून कुंभार्ली संघ वाटचाल करतोय. आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जाते ते म्हणजेच कुंभार्ली टीमच्या फलंदाजांना. अजयने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये एकच धाव आणि दुसऱ्या सेकंड स्पेलमध्ये येताना देखील सुरुवात खूप चांगली केली. एकूण 3 बॉल फेकलेत. धाबा कच केल्यात फक्त आणि फक्त 4 धाबा. स्कोर कार्डमध्ये एकूण धावसंख्या कमकुवत तुम्हाला पाहायला मिळेला 10 धावा. ओव्हर द विकेट आतीसाठी चेंडू दिशा देत आहेत. ऑनसाईडला खेळता स्क्वेअर लेगच्या दिशेला. एकच धाव कम्प्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. लगातार सिंगल आणि डबल पाहायला मिळतात आणि ते देखील रिक्स थोडीशी घेतली जाते आणि ते रिक्सच्या माध्यमातून दुसरी धाव देखील एकवटली गेली. धावसंख्या 2 पुढे सकते. हळूहळू तुम्हाला पाहतोय 12 धावा धाव फलकावरती. अजूनही मोठे फटके येत नाही या. जबरजबर रोशन तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. अजूनही आपण पाहतोय 1 चौकार नाही आहे, 1 षटकार नाही या.
याचाच अर्थ आपण पाहतो. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतात, लाईन लाईन पकडून गोलंदाजी केली जाते आहे, पूर्णपणे नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आहे. फक्त सन्मान देत आहे चेंडूला, इथे मात्र एकच धाव कंप्लीट केली जाईल. काय गोलंदाजी करतायत अजय, तुम्ही पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव. या ओव्हरमध्ये देखील ना इम्प्रेस केले जात आहे, प्रभावित केले जात आहे, आपल्या पाठीराग्यांचा मन जिंकतायत. एकूण स्कोअर कार्डमधील धावसंख्या 13 धावा धावफलकावरती 13 चेंडू आणि 31 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. तुम्ही पाहू शकता शेवटचा अंतिम बॉल षटकातील शिल्लक उभं द विकेट मानुजासाठी चेंडू यश उद्ध्वस्त केला जातील. अजून एक फलंदाज बाद होईल, बिग विकेट डाऊन. इथे मात्र मानुजाचा देखील तंबूचा रस्ता दाखवला जाईल. अप्रतिम गोलंदाजी करतोय अजय, सेकंड स्पेल मध्ये देखील आलंय, तेवढीच चांगली गोलंदाजी केली आणि आता देखील शेवटच्या बालबत्ती गडी बाद केला. अजून एक धक्का लागतोय कुंभार्ली या टीमला, फलंदाज बाद. कुंभार्लीच्या या भानू साल्वीनी चषक ठेवलंय लाखावरी. येते पाहून ते मानान शोभा वाढली मैदानाला. स्वर्गीय अरुणाबाई साल्वी स्मृती चषक आज यो आईला. तर तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. स्कोर कार्डमध्ये धावसंख्या स्थगित तुम्हाला पाहायला मिळतील, फक्त आणि फक्त 13 धाव आहेत. विजयासाठी आता समीकरण मार्ग झाले कारण 6 फलंदाज गमावलेत. इथे मात्र आपण पाहू शकता 5 फलंदाज गमावलेत इथे कुंभार्ली टीम ना. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावेची गरज, 12 चेंडू 31 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. आता समीकरण मार्ग झाले, फलंदाज आलेत आतिश, तदनंतर नवीन फलंदाज मैदानावरती येतात किरण. 9 सेकंडमध्ये किरण असतील, 6 सेकंडमध्ये आतिश तुम्हाला पाहायला मिळतील. जोडी आता मैदानावरती या. आता इथून ना सुरुवातीपासनं सुरुवातीच्या बॉलपासनं आता अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे. 15-16 धावा तुम्हाला एखाद्या ओव्हरमध्ये ठोकाव्या लागतील, तदनंतर शेवटच्या मुवमेंटपर्यंत सामना रंगेल. हा षटक खूप महत्त्वाचा असेल, या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्याच लागतील. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये येतील अल्पेश, अल्पेशचा वापर केला चौथ्या ओव्हरमध्ये. सायकेलपती आतिश तुम्हाला पाहायला मिळतील. इथे अजूनही सामना मी म्हणेन बॅलन्स आहे, मध्ये इथून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे. मोठे फटके येतील का आतिशच्या बॅटमधनं. अल्पेश ओव्हर द विकेट, छोटा प्लेनचा चेंडू फटका चांगला आहे, पहिलंच बॉलबद्दी चांगली दिशा दिली. बक्पर स्क्वेअर लेगच्या दिशेनं जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. पहिला संघर्षमय चौकार होतोय फलंदाज आदीच्या बॅटमधनं. आयोजनात किरण पाटीलचा सपोर्ट आहे तो लाखो मुलाचा. तर निश्चितच प्रेक्षक वर्गांसाठी देखील सुवर्ण संधी आली आहे. बघा आयवा कॅशसाठी आमच्या कृष्णा ठाकरे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज, तिरुपती बालाजी ग्रुप यांच्याकडनं देखील एक टी शर्ट दिलं जाईल. आणि आयवा कॅशसाठी आपण पाहतोय कृष्णा ठाकरे यांच्याकडनं 200 रुपये. निश्चितच प्रेक्षक वर्गांसाठी देखील खूप सुवर्ण संधी आली आहे. आता मॅचमध्ये बघा आता समीकरण बदललं, 11 चेंडू आणि गरज असेल 27 धावेची गरज. 11 चेंडू 27 धावा मी म्हटलं होतं. या ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे, हार इथे मानून चालणार नाही या. तुम्हाला इथून मोठे फटके मारायचे आहेत. हा चेंडू फक्त दिशा देत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला, एक धाव तर कंप्लीट केली जाते, फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढं सरकेल
स्कोर कार्ड मध्ये एकूण धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळेल 18 धावा धावफलकामध्ये विजया साडी समीकरण आणि बाल शिल्लक असतील 10 चेंडू आणि 26 धावेची गरज 10 चेंडू 26 धावा दोन मोठे फटके मारले तर मॅच मध्ये पुन्हा इथे कमबॅक करू शकेल कुंभार्ली संघ आणि इथून जर हे बॉल निर्धाव फेकले गेले तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत थोडासा कठीण होत जाईल तो कुंभार्ली टीमसाठी दिशा देत आहेत फक्त पॉईंटच्या दिशेला खेळत आहेत क्षेत्ररक्षक येतील एकच धाव कंप्लीट म्हणजे अजूनही प्रयत्न का करत नाही आहेत कारण प्रयत्न करायला हवेत प्रयत्नांनी यश असं देखील म्हटलं जातं मध्ये ते प्रयत्न होत नाही आहेत किरणच्या माध्यमातून देखील सिंगल एक वडली गेली खातं ओपन गेल्या धावसंख्या एकने पुढे सरकते 29 धावा 25 धावेची गरज 9 चेंडू 25 धावा स्विच इट अटिंग करतायत एक धाव कंप्लीट केली जाते धावसंख्या एकने पुढे सरकते वीस धावा धावफलकावरती अजूनही 24 धावेची गरज 8 चेंडू 24 धावेची गरज आणि इथे किरणसाठी देखील पारदर्शक असेल अरुण साळवी यांच्याकडनं एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज टॅप करतायत चेंडूला किरण ऑन साईडला खेळतायत लॉंगांचा क्षेत्ररक्षक घेतील एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील घेतली जाईल दोन धावा कंप्लीट केल्या जातील सिंगल डबल आतापर्यंत आपण पाहतो वाटचाल केली जाते 22 धावा धावफलकावरती 7 चेंडू आणि आता 22 धावेची गरज या ओव्हरची सुरुवात खूप चांगली झाली ती जवळजवळ पहिल्याच बॉलवरती चौकाराला होता त्यानंतरच्या पुढच्या बॉलवरती एकही मोठा फटका नाही आहे सिंगल पाहायला मिळतात सिंगल डबल 5 बॉल फेकले गेलेत आता 7 चेंडू 22 धावेची गरज शेवटच्या बॉलवरती षटकार येईल का कारण अरुणजी साळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅशबॅक देखील लावलं गेलं किरणसाठी एका षटकारासाठी ओव्हर द विकेट किरणसाठी चेंडू आता हवेमध्ये असेल फटका फसतोय झेल ड्रॉप केली जाईल आणि झेलचं रूपांतर दोन धावेना शेवटच्या बॉलवरती मिळतील दोन धावा षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाला आणि इथून ना स्कोर कार्डमध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल एकूण धावसंख्या कुंभार्ली टीम जाऊन पोहोचते 24 24 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकामध्ये इथे धावांची गरज असेल 6 चेंडू आणि 20 धावेची गरज कुंभार्ली टीमला सामना जिंकण्यासाठी महेंद्र कर्वे साहेब शिवसेना युतीचे उमेदवार धनुष्यबाण त्यांची निशाणी ध्यानात ठेवणार कर्जत मतदार संघातून ते होतील हो आमदार कर्जत मतदार संघातून ते होतील हो तर निश्चित या ठिकाणी आमचे महेश साखरे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करेल आमचे जवळचे मित्र त्यांचं देखील मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ज्यानमन पाली असा संघ असेल त्यानंतर आमचे काकडबलचे जवळचे मित्र खूप चांगले संगीतकार त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये देखील एक टॉटेड सॉंग देखील गायलं गेलं त्यांचे भावेश बुंदाडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो तर 6 चेंडू 22 धाबेची गरज 20 धाबेची गरज या मॅचमध्ये आता शेवटच्या डेट ओव्हरमध्ये ह्या धाबा बनतील का गोलंदाज येतील नितीन डेट ओव्हरमध्ये नितीनला प्राचारण केलं जात आहे अतिश अद्याप या मैदानावरती आहे किरण देखील या मोठे फटके येत नाही आहेत ओव्हर द विकेट हा चेंडू पहिलाच बॉल चांगल्या रीतीने खेळून काढला चेंडू जाईल जवळ जवळ असं वाटलं होतं चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं जातोय पण लक फॅक्टर नाही आहे इथे आपण पाहतो लेग फॅक्टर ऑन आहे ते पूर्णपणे मलंगवाडी टीमचा कारण चेंडू गेला होता असं वाटलं देखील होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आउटफील थोडीशी स्लो झाली चेंडू थांबला आणि दोन धाबाज मिळाल्या 5 चेंडू 18 धाबेची गरज ओव्हर द विकेट अकोट टप्प्याचा बॉल इथे बघा जवळजवळ बॅटमध्ये येईल असं वाटलं होतं मग आता चेंडू अँड बॅटचा संपर्क नाही आहे डॉट बॉलची समाप्ती सामना आता कठीण झाला आहे गणेश सामन्यामध्ये शिरकाव खेळण्याचा प्रयत्न केला जातोय इथे मात्र मलंगवाडी टीमच्या माध्यमातून सुरुवातीपासून प्रत्येकी गोलंदाजानं खूप सुंदर गोलंदाजी केली आहे अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि त्याच्या जोरावरती आता मॅचमध्ये
मजबूत स्थिती निर्माण केली आहे ती म्हणजे मलंगवाडी टीमना. ऑफसाईडला खेळला, लॉंग ऑफच्या दिशेने मिळतील फक्त दोनच धावा. आता विजयासाठी तीन चेंडू आणि इथे गरज असेल 16 धावेची गरज. तीन चेंडू 16 धावा. इथे मोठी फटकेबाजी नाही घ्या. सुरुवातीपासून आपण पाहिलं इथे कुंभार्ली टीमची सुरुवात खराब झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाही घ्यात. पहिल्या षटकामध्ये एकच धाव, दुसऱ्या षटकामध्ये पाचच धावा. त्यामुळे हा सामना इथे जबरजबरला कठीण होत चालला कुंभार्ली टीमसाठी. आणि सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली ती म्हणजेच मलंगवाडी या टीमनं. चला जास्त बेल गमू नका आपण. तीन चेंडू आणि इथे 16 धावेची गरज. ओबदे विकेटने सज्ज होतील गोलंदाज नितीन. आतिश ऑन स्ट्राइक. आतिश साठी चेंडू, इथे स्लो ओव्हर पण फेकला होता. डीजे मास्टर चेंज झाले वाटतं तेव्हाच गाणा लगेच लागला. तर लक्ष द्या आपण डीजे मास्टर. तर इथे बाल बघा थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा फेकला होता. गती परिवर्तन देखील केली होती गणेश आपण पाहिलं. ती इथे मात्र लाईन ओळखली आणि लगेचच चेंडूला फाडवला बॅकपास कोहलीच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. मॅच अजूनही समाप्त नाही आहे. षटकार आलाय फलंदाज आधीच्या बॅटमंद. आता गरज असेल मॅच मध्ये 2 चेंडू 10 धावेची गरज. 2 चेंडू 10 धावा. पाठीराखे देखील या ठिकाणी आवाज देत आहेत. षटकार चौकार आले पाहिजेत. मग इथून आधीच आपला बॅटमंद मोठे फटके दाखवतील का ओव्हर द विकेट. आतीसाठी चेंडू, इथे मात्र आता सामना झुकलाय जबरजबरला मलंगवाडी या टीमच्या बाजूने. कारण या बॉलवरती मोठी धावसंख्या येणं खूप गरजेचं होतं. आल्या फक्त दोनच धावा. आता शेवटचा एकच बॉल शिल्लक असेल. धावांची गरज असेल 8 धावा. 8 धावेची गरज. शेवटचा अंतिम बॉल. षटकार देखील आला होता असं वाटलं होतं. मात्र मोठे फटके येतील. चला लवकर घ्या आपण शेवटचा बॉल आहे. 8 धावेची गरज आहे. कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. त्यामुळे आता या सामन्याला फक्त एखादा चमत्कारच वाचू शकतो. सुरुवातीचा या ठिकाणी ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाही आहेत. त्यामुळे आपण पाहतो हा सामना जवळजवळला गमावताना कुंभार्ली या टीमला स्वतःच्या होमग्राऊंडवरती थोडीशी निराशजनक कामगिरी त्यांच्या फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली. तदमुळे हा सामना इथे झुकलाय मलंगवाडी या टीमच्या बाजूनं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान पाली. आता तर आमच्या महेश ठाकरे यांचा संघ. त्यानंतर त्यांना सामना करेल विठ्ठल वाडी. चा मॅच याच विभागातील हे दोन ताकदवर संघ पुन्हा एकदा आमने सामने येतील. चला पंच उशीर का करता आपण.